आज 10 तारीख आहे आणि अपात्रीचा निकाल आज जाहीर होणार आहे 4 वाजता आणि निकाल आमच्या बाजूनेच लागेल, कारण न्यायदेवता ही आमच्या पाठीशी आहे. हो, सी एम साहेबाचं बोलणं झालेलं आहे, कारण हिंगोलीला सभा आहे, संकल्प मेळावा शिवदूत, तर त्या हिशोबानं आमचं रात्री बोलणं झालेलं आहे सी एम साहेबाशी. आणि आम्हाला काही धाकधुकी वाटत नाही, काही नाही, कारण आपण काम करणारे माणसं. काय होणार, काही बोलले का? निश्चिंत राहा. नाही, तसं काही नाही. आमचं फक्त साहेब किती वाजता येणार आणि त्या हिशोबानं मेळाव्याच्या हिशोबानं आमचं बोलणं झालेलं आहे. आता ते 4 वाजता कळेल आपल्याला काय होणार आहे, काय नाही. बरं, जर समजा दुर्दैवानं जर अपात्र ठरला तुम्ही तर? नाही, आम्हाला आमचा विश्वास आहे न्यायदेवतावर, त्याच्यामुळे आम्हाला 100% आमच्या बाजून निकाल लागेल. सोबत यांची मिली बघत आहे? नाही, आता ते तुम्ही म्हणलं तसं वर्षावर कशाला गेले, काही नाही, असं काही नाही. त्याचं वैयक्तिक काम असेल आणि ते बी आमदार आहेत आमच्यासारखे, लोकाचे जनसेवा काम करणारे माणसं आहे, जनतेचं दररोज काम पडत असते, त्याच्यामुळं एखाद्या कामाची काही अडचण असेल त्या हिशोबाने गेली असतील ते. शेवटचं प्रत्येक आजचा निकाल आहे, काय म्हणाल? एक प्रतिक्रिया बस समजा. आजचा निकाल आहे 100% आमच्या बाजूने लागेल एवढंच.